विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवत आहोत समग्र अंतर्गत उपलब्ध झालेली इयत्ता तिसरीची शिकू आनंदे ही मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चित्रवाचन हा घटक अभ्यासला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत आप लोभी कुत्रा यामधील कृती या ठिकाणी बघा यामध्ये पहिली कृती दिलेली आहे खालील चौकटीत दिलेली प्राण्यांची नावे वाच व योग्य गटात विभागणी करून लिही या ठिकाणी चौकटीमध्ये आपल्याला काही प्राण्यांची नावं दिलेली आहेत यांचं वर्गीकरण आपल्याला दोन भागामध्ये करायचं आहे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी आता या ठिकाणी पहिला प्राणी आहे मांजर मांजर कसा प्राणी असणार आहे पाळीव कि जंग पाळीव मग आपण पाळीव या झाडातील पाकळ्यामध्ये बघा आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला त्यांची नावं लिहायची आहेत मांजर त्यानंतर दुसरं आहे वाघ कोणता आहे नाही नाही पाळीव हो की जंगली जंगली म्हणून आपण या जंगलीच्या झाडावरती वाघ हे नाव लिहिणार ना आहोत वाघ त्यानंतर पुढचा प्राणी आहे कुत्रा कुत्रा कसा प्राणी आहे कुत्रा पाळीव प्राणी त्यानंतरचा आहे हरिण जंगली प्राणी पण ते सिंह जंगली प्राणी गाय पाळीव प्राणी गाढव पाळीव प्राणी लांडगा जंगली प्राणी बैल पाळीव प्राणी आणि उंट हा जंगली प्राणी जंगली नाही तो वाळवंटात राहतो हम्म अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दिलेल्या शब्दांचं पाळीव आणि जंगली अशा पद्धतीने वर्णन केलेलं यान आहे यानंतर बघा पुढची कृती आहे कृती क्रमांक दोन तुला आवडणाऱ्या प्राण्याविषयी माहिती सांग या ठिकाणी आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवडणाऱ्या प्राण्यांविषयी माहिती विचारून घ्यायची आहे त्यांना त्या प्राण्यांविषयी माहिती सांगायला लावायची आहे बघा या प्रश्नाचं उत्तर मी देण्याऐवजी माझा मुलगा शंभू देणार आहे हाय फ्रेंड्स मला घोडा आवडतो त्याला इंग्रजीमध्ये एच ओ आर एस हॉर्स म्हणतात त्याला दोन डोळे असतात मोठे आणि ते वेगाने धावू शकतो मानेवर केस असतात त्याला काय म्हणतात आयाळ आयाळ आणि नंतर उभा राहू राहू असं झोपू शकतो म्हणजे घोड्याचं वैशिष्ट्य काय तो खाली बसताना तर झोपू शकतोच परंतु उभा उभा तू सुद्धा तो काय करू शकतो झोपू शकतो आणखी घोड्याला किती पाय असतात चार चार पाय असतात दात चाळीस किती दात असतात चाळीस फोर्टी फोर झिरो फोर झिरो फोर्टी दात असतात ओके व्हेरी नाईस घोडा कुठं राहतो घोडा घोड्याच्या घराला काय म्हणतात तबेला म्हणतात व्हेरी नाईस आणखी काही सांगता येईल का तुला घोड्याविषयी घोडा काय खातो सांगताय सांग मग घोडा काय खातो गवत आ? गवत खातो म्हणजेच तो कसा प्राणी आहे शाकाहारी कि मांसाहारी शाकाहारी आपण या ठिकाणी फक्त कोणाविषयी बोलतोय घोड्याविषयी म्हणजेच घोडा हा आपला शाकाहारी प्राणी आहे बघा अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांशी त्यांना आवडणाऱ्या प्राण्यांविषयी माहिती सांगायला लावायची आहे त्यानंतर बघा कृती क्रमांक तीन खालील चित्रातील प्रसंग पाहून चित्रांचा क्रम लाव व त्यानुसार गोष्ट सांग या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत हा आपल्याला यापूर्वी पाठ देखील आहे जर तुम्ही त्या पाठाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो घटक पाहू शकता परत एकदा एक रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच चित्र दिलेली आहेत यामध्ये आपल्याला क्रम लावायचा आहे सुरुवातीला बघा या चित्राला आपण एक नंबर देणार आहोत त्यानंतर या चित्राला दोन नंबर देणार आहोत तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर या पद्धतीने आपण यांना क्रम दिलेले आहेत आता पुढचं काय काम करायचं आहे क्रमानुसार आपल्याला गोष्ट सांगायची आहे गोष्ट मध्ये बघा एक कुत्रा असतो आणि तो काय करत असतो रस्त्यानी चालत असतो रस्त्याने जात असताना त्याला एक भाकरीचा तुकडा सापडतो तो भाकरीचा तुकडा तोंडात घेऊन तो काय करत असतो रस्त्यावरून जात असतो पुढे चालत जात असताना त्याला एक नदी लागते पुलावरून जात असताना तो काय करतो बघा या पुढच्या चित्रामध्ये पुलावरून जात असताना तो पुलाच्या खाली जेव्हा बघतो तेव्हा त्याला त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं ही झाली अर्धवट गोष्ट आपल्याला पुस्तकामध्ये याच्या पुढं काय होतं म्हणून या ठिकाणी एक रकाना दिलेला आहे ती गोष्ट आपण या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण करून सांगते बघा जेव्हा कुत्रा पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघतो याच्या पुढे या पुलावरील कुत्र्याला समोरचा कुत्रा बघून त्याला असं वाटतं की आपल्यासमोर उभा असणाऱ्या कुत्र्याच्या तोंडातही भाकरीचा तुकडा आहे आणि तो भाकरीचा तुकडा हिसकावून घेण्यासाठी जेव्हा कुत्रा आपलं तोंड उघडतो तेव्हा त्याचा ते स्वतःजवळील असणारा भाकरीचा तुकडा देखील पाण्यामध्ये पडतो आणि स्वतःजवळ असणारा तुकडा हा हव्यासापोटी गमावून बसतो अशा पद्धतीची ही गोष्ट आहे ती या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे म्हणूनच या गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा लोभामुळे या कुत्र्याने स्वतःची मिळवलेली भाकरी देखील तो गमावून बसलेला आहे त्यानंतरची पुढची कृती बघा कृती क्रमांक चार या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे खालील चित्रातील कोणता प्राणी काय खातो ते सांग व योग्य उत्तरावर बरोबर अशी कर बघा या ठिकाणी आता पहिलं चित्र कशाचं आहे पहिलं चित्र कशाचं आहे गाय, गाय।, गाय। मग आता या ठिकाणी गाय हे चित्र दिलेलं आहे आणि त्याला तीन पर्याय दिलेले आहेत गवत उंदीर आणि चारा मग गाय काय खाते गवत काय खाते सांगा गाय गवत आणि चारा खाते बरोबर म्हणजे गवत आणि चारा या दोन्ही उतरांना आपण काय करायचं आहे बरोबर अशी खून करायची आहे त्यानंतरचं पुढचं चित्र बघा पुढ या ठिकाणी बघा दुसरं चित्र दिलेलं आहे मांजरीचं मांजर काय खाते याबद्दल तीन पर्याय दिलेले आहेत गवत उंदीर आणि दूध मग मांजर काय खाते मांजर गवत उंदीर खाते आणि दूध पिते व्हेरी गुड म्हणजे या ठिकाणी उंदीर आणि दूध हे दोन पर्यायांना आपण बरोबर करणार आहोत पुढचं बघा चित्र कशाचं आहे वाघ 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 काय काय खातो पर्याय पर्याय दिल, दिलेले आहेत हरिण बकरी आणि गवत मग वाघ काय काय खातो हरिण आणि बकरी हरीन आणि बकरी वाघ हा कसा प्राणी आहे मांसाहारी प्राणी आहे म्हणून तो फक्त प्राण्यांचं मांस खातो गवत खात नाही त्यानंतर पुढचा प्राणी आहे हत्ती हत्ती या ठिकाणी पर्याय बघा ऊस केळी आणि ससा मग हत्ती काय खातो ऊस आणि केळी केळी केड़। ऊस आणि केळी ससा तो खात नाही कारण हत्ती हा कसा आहे शाकाहारी प्राणी आहे तो मांस खात नाही ना बघा अशा पद्धतीनं आपण आज लोभी कुत्रा या घटकातील चारही कृती व्यवस्थितरित्या समजावून घेतलेल्या आहेत आणि त्या सोडवून देखील घेतलेल्या आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या क्रमांकाचा घटक देवा तुझे किती हा घटक व या घटकातील असणाऱ्या चार कृती